पुनीत बालन ग्रुप फ्रेंडशिप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सांगता साई पॉवर हिटर्सच्या विजयाने झाली. त्यांनी सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. पुण्यातील शिंदे प्रयोगशाळेच्या मैदानावर 4 दिवस स्पर्धा ही दिवस रात्र रंगली. अंतिम सामन्यात शिवमुद्रा ढोल ताशा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे बालन ग्रुप विरुद्ध पुणे पोलीस यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळविण्यात आला. त्यात पुणे पोलिसांनी सामना जिंकून या स्पर्धेचा आनंद घेतला. पुण्यातील गणेश मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल ताशा पथक आणि मीडिया यांच्यासह 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या संघाला 2,11,000 रुपये आणि करंडक तर उपविजेत्या संघाला 1,11,000 आणि करंडक असे घसघशीत पारितोषिक देण्यात आले. यासह वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा देखील सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन आणि माणिकचंद ऑक्सरीच्या संचालिका जान्हवी धारीवाल बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक श्री अमिताभ गुप्ता, प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, माजी आमदार जगदीश मुळीक, मोहनदादा जोशी, दीक्षित मोटर्सचे श्रेयस दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. 4 दिवसाची ही टूर्नामेंट आणि शेवटी आज ती फायनल्स मॅच झाली. साई पॉवर हिटर्स सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी ही टूर्नामेंट जिंकली आहे. पण ह्या मैत्रीची जी खेळ आहे फ्रेंडशिपच्या, ज्याच्यात आपण ढोल ताशा असेल, गणपती मंडळ असेल, नवरात्री असेल आणि तुम्ही मीडियाची टीम असेल, हे सगळ्यांनी 4 दिवस खूप आनंद घेतलाय. आणि पहिल्यांदाच जी शिवमुद्रा टीम ज्यांनी पहिल्यांदाच ही टूर्नामेंट केली ती रनरअप झाली. चांगली मॅच झाली, आनंद झाला आणि प्रेक्षक पण चांगले आनंद घेतला, युट्यूबवर घेतला प्रेक्षकांनी आणि ऑन ग्राउंड पण ती वातावरणच वेगळा होता आणि मोहालच वेगळा होता. कारण असे वातावरण सार्वजनिक गणेश उत्सव असताना जी वातावरण असती तशीच वातावरण ह्या फायनलच्या मॅच मध्ये आज दिसली आणि आनंद वाटला नक्की. आता म्हणून मी म्हणलं की बाकीच्या टीमनी पण वर्षभर प्रॅक्टिस करावी, कारण ही जी मुरली अण्णांची टीम आहे आणि अण्णा आता बॅटिंग ते पण तशीच करतात, एकदम जोरदार चालू आहे त्यांची बॅटिंग. आता कशासाठी चालू आहे ते माहिती नाही, पण त्यांची बॅटिंग जोरदार चालू आहे आणि सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी घेतली, कारण ते दररोज प्रॅक्टिस करतात आणि दररोज खेळतात ते. तशीच बाकीची टीम पण जी आहे त्यांना पण तीच आवाहन करू की वर्षभर प्रॅक्टिस करा आणि पुढच्या वर्षी, कारण आज 16 टीम आहे, पुढच्या वर्षी अजून 5 टीम ॲड होणार आहे तर 22 टीम होतील, तर कॉम्पिटिशन अजून वाढेल. आणि असं आम्ही आमची पण इच्छा आहे की पुढच्या वर्षी एक नवीन टीमनी जी एंट्री करेल त्यांनी विजेते व्हावं असं मनापासून माझं अशी इच्छा आहे. पोलीसची टीम आणि आपली फ्रेंडशिप एक्झिबिशन मॅच झाली, त्याचं उद्देश हे होतं की सामान ह्या लीगमधनं, कारण पोलीस घटक जी आहे किंवा पोलीस डिपार्टमेंट जी आहे ती खूप महत्त्वाची डिपार्टमेंट आहे. जेव्हा कुठली फक्त सार्वजनिक गणेश उत्सव नाही, नवरात्र असेल, दहीहंडी असेल, अनेक कार्यक्रम असतात, तर हे पोलीस दिवस रात्री राबतात की ती सण चांगल्या पद्धतीने पार पाडावी. स्पेशली गणेश उत्सवात 24 तास हे लोक ड्युटी करतात, तर त्यांनी आनंद कुठे घ्यावं म्हणून ही आपण फ्रेंडशिप एक्झिबिशन मॅच केली आणि त्याच्यातून 5 लाख रुपये आपण त्यांच्या पुणे पोलीस वेल्फेअरला डोनेट पण केले, ज्याच्याने वेल्फेअरची कामं पण होतील त्यांच्या.